नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संथाल एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीपीसीएलच्या माध्यमातून 2024-25 सेशनसाठी MBBS आणि BDSची पहिल्या राऊंडची प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे. प्रवेश घेण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. परंतु MBBS BDSच्या नंतर जे अदर कोर्सेस आहेत, त्यामध्ये विशेषतः BAMS BHMS BUMS आणि अलाइड कोर्सेसमध्ये BPTS BOTS BASLP अँड BPNO हे जे काय अदर कोर्सेस आहे, या संदर्भामध्ये पालकांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं विचारणा होत होती. या संदर्भामध्ये कालच आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्यामध्ये आपण टेंटेटिव्ह डेट काय असू शकेल त्याबद्दल उल्लेख केलेला होता. त्यानुसार काल रात्री महाराष्ट्र सीपीसीएलकडनं BAMSच्या संदर्भामध्ये नोटीस नंबर 8 आणि जे अलाइड कोर्सेस आहे त्या संदर्भाने नोटीस नंबर 7 काल जाहीर झालेली आहे. ही नेमकी नोटीस काय आहे, कशा पद्धतीनं आपल्याला पुढच्या राऊंड मध्ये जाता येते चॉईस फिलिंगच्या संदर्भाने, ही डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी मी शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना सुद्धा नक्की शेअर करा. आता मुलामध्ये BPTSला ठरवून जाणाऱ्या मुलांची संख्या बऱ्यापैकी कमी असते, ज्यांना खूप चांगले मार्क्स आहे पण त्यांनी ठरवलेलं की आम्हाला BPTS करायचं आहे, असे विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी कमी असते. दुसरे बरेच विद्यार्थी असे असतात की जे नीटला कमी स्कोअर आल्यामुळं क्वालिफाय न झाल्यामुळं नायलाज असतो BPTS किंवा इतर जे अलाइड कोर्सेस आहेत त्याची निवड करतात. तर ऑलरेडी रिपीट केलेलं आहे, BPTSला सुद्धा ऍडमिशन चालतं किंवा BOTSला चालतं, BASLPला चालतं. या संदर्भानं ही डिटेल नोटीस आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळते. सर्वप्रथम हे जे काय कोर्सेस आहेत ते नेमके काय आहेत ते थोडंसं समजून घेऊया. नॉर्मली आपण BPTS म्हणतो पण BPTS म्हणजे फिजिओथेरपी, त्यानंतर BOTS म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी, त्यानंतर BASLP म्हणजे ऑडिओ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी आणि BPNO जे येतं ते प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स, हे UG कोर्सेस आहेत. आणि या संदर्भामध्ये चॉईस फिलिंगच्या संदर्भाने एक शेड्यूल जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या सगळ्या कॉलेजेसमध्ये एकूण जागा किती उपलब्ध आहेत म्हणजे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, ते आपल्याला 9 सप्टेंबरला उपलब्ध होईल. त्यानंतर या कोर्सेसला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांची ऑनलाईनची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ती सुद्धा 9 सप्टेंबरपासून 11 सप्टेंबरपर्यंत असेल. म्हणजे अशाच पद्धतीची वेळ जी आहे ती BAMSसाठी सुद्धा सेम आहे. त्यानंतर हा जो रिझल्ट आहे हा 12 सप्टेंबरला पब्लिश होईल, म्हणजे सिलेक्शन यादी जी पहिल्या राऊंडची ती 12 तारखेला येईल. आणि या विद्यार्थ्यांना जॉईनिंगसाठी जे येते 13 सप्टेंबरपासून 18 सप्टेंबरपर्यंत जो येतो वेळ असेल. आता मुळामध्ये चॉईस फिलिंगसाठी फक्त 3 दिवस आहेत, ऍडमिशनसाठी मात्र जास्त दिवस दिलेले आहेत. परंतु इथे फारसा उपयोग होताना आपल्याला दिसणार नाही, कारण 13 रात्री जर लिस्ट आली तर 14 शनिवार आहे, 15 पण कुठली ती ईद मिलाची सुट्टी आहे, 16 अजून कुठली तरी एक सुट्टी आहे, 17 अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे सलग 4 दिवस सुट्ट्या त्या दरम्यानच्या काळामध्ये असणार आहे. परंतु निश्चितपणे महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करत असताना चेकद्वारे सुद्धा पेमेंट देता येईल, अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विजिट फीस बाय DD/चेक. तर हे या ठिकाणी आपल्याला चेकने सुद्धा ऍडमिशनला जाता येईल असं आपण या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे. बऱ्याचदा DD संदर्भाने पालकांची विचारणा होत होती, त्यामुळे आपल्याला इथं पाहायला मिळतं की इथं चेक सुद्धा जो येतो ऍडमिशनला चालणार आहे. सो एक महत्वाची अपडेट, ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या संदर्भाने आपल्याला ही माहिती मी शेअर केली. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.